विकासाचा ध्यास म्हणजे बातमी आहे झी 24 तासच्या बोगस शाळांविरोधातल्या मोहिमेची. पुण्यामध्ये अनधिकृतपणे सुरू असलेल्या 13 इंग्रजी शाळांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी तसे आदेश दिलेत आणि या शाळांची तपासणी आता केली जाणार आहे. राज्य सरकारची मान्यता नसताना देखील इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू असल्याचा प्रकार समोर आलेला होता आणि पुढच्या 2 दिवसात या प्रकरणात गुन्हे दाखल केले जातील. पुरंदर, दौंड, मुळशी आणि हवेली तालुक्यातील शाळांचा यामध्ये समावेश आहे. आणखी माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड आपल्या बरोबर आहेत आणखी तपशीलांसहित. सागर, महत्वाची माहिती येते आहे, झी 24 तासनं ही मोहीम सुरू केलेली आहे आणि बोगस शाळांच्या अनेक घटना आता पुढे आलेल्या आहेत. काय नेमके पुढचे तपशील आता आपल्या हाती येतात? नक्कीच अनुपमा, पुणे जिल्ह्यातील 13 बोगस शाळांची यादी आता समोर आलेली आहे. प्राथमिक शिक्षण अधिकारी सुनंदा वाखारे यांनी जे शिक्षण गट विकास अधिकारी आहेत त्यांना गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत. भोर, मुळशी, पुरंदर, दौंड तालुक्यामध्ये बोगस शाळा असल्याचं निष्पन्न झालेलं आहे. त्याचबरोबर काही माजी आमदारांच्याही शाळा यामध्ये असल्याचं उघड होत आहे. त्यामुळे बोगस शाळांची यादी आणि बोगस शाळा ह्या मोठ्या प्रमाणावर पुणे जिल्ह्यात असल्याचं समजतं. एका राजकीय पक्षाच्या जवळच्या निकटवर्तीयांच्याही काही शाळा यामध्ये असल्याचं उघड झालेलं आहे. त्यामुळे आता काय कारवाई होते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 3 शाळांवरती समर्थ पोलीस स्टेशनमध्ये ज्या माध्यमिकचे शिक्षण अधिकारी आहेत सुनंदा वाखार यांनी गुन्हा दाखल केलेला आहे. त्यानंतर 13 शाळा पुन्हा एकदा समोर आलेल्या आहेत आणि यानंतरही जिल्ह्यामध्ये अजूनही शाळा असण्याची शक्यता वर्तवण्यात येते. त्याची तपासणी आता शिक्षण विभागाकडून सुरू करण्यात आलेली आहे. त्यामुळे पुढील काळामध्ये बोगस शाळांना बंद करण्यात येईल किंवा त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाईल आणि ज्या शाळांनी आतापर्यंत चालवले त्यांच्याकडून दंडही. सागर, झी 24 तासनं ही मोहीम लावून धरलेली आहे बोगस शाळांची आणि पुण्यामध्ये अशा अनधिकृत शाळा अनेक आहेत. तालुका स्तरावरच्या सगळ्या इंग्रजी मीडियमच्या शाळा दिसतात. ही व्याप्ती अजून किती मोठी आहे यावर निश्चित आपलं लक्ष राहणार आहे. धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.